आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. राज्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाभारत आता वेगानं रंगाला लागलंय. उमेदवारांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात त्यांची पहिली जाहीर सभा घेतील. तब्बल 10 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात येत आहेत. 2014 नरेंद्र मोदी चंद्रपुरात आले होते. चंद्रपूर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेतील. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरता मोदी यांची आज संध्याकाळी 4 वाजता मोरवा इथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी 16 एकर शेतात जय्यत तयारी करण्यात आली. विमानतळाला लागूनच हा भाग आहे आणि इथेच ही जाहीर सभा होईल. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली सभा ही चंद्रपुरात होतीये. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरासह सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात आहेत. आपण दृश्य पाहतोय पोलिसांच्या सुरक्षेच्या आढाव्याची. पोलीस जय्यत तयार आहेत. विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेसाठी ही जाहीर सभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपूरमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवरती चंद्रपूरमध्ये या ठिकाणी सभेच्या स्थानी मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ती आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकाल. या ठिकाणी या सभेच्या भोवती आपल्याला 360 परिसरामध्ये जवळपास 1 किलोमीटर परिसरामध्ये आपल्याला शेकडोच्या संख्येने पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आपल्याला तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आजची जी सभा आहे आपली आजची सभा आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. आजच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये जो प्रचाराचा नारळ फोडणार आहेत या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आल्याची पाहायला मिळते. सभा साधारणतः 4 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी या चंद्रपूर परिसरामध्ये आपल्याला मोठा पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी तुषार नोर न्यूज चंद्रपूर.